महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पारनेर तालुक्यातील पत्रकारांनी रविवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी राळेगंज सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी महिलांवरील वाढते अत्याचार, वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आदी विषयांवर सखोल चर्चा केली. यावेळी अण्णांनी चांगले मार्गदर्शन केले. अण्णा, आपण समाजाला व प्रशासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे. वेळ पडल्यास याविरुद्ध मोठी चळवळ उभी करून तिचे नेतृत्व अण्णांनी करावं, अशी मागणी राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून करण्यात आली. त्याला अण्णांनी दुजोरा देत त्यासाठी गावोगावी पक्षविरहित मोठी जनशक्ती उभी राहण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अण्णांचा सत्कार करण्यात आला. तसेच अण्णांच्या हस्ते पत्रकारांना अण्णांची स्वलिखित अनुभवाचे बोल, राळेगण सिद्धी एक अल्पपरिचय ही दोन पुस्तके व छत्रीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांनी मीडिया सेंटरला भेट देत अण्णांच्या कार्याचा सखोल आढावा घेतला. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव तथा पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे सर, उपाध्यक्ष शिरीष शेलार, राम तांबे, एकनाथ भालेकर, विनोद गायकवाड, सचिव बाबाजी वाघमारे, संपर्क प्रमुख संजय मोरे, खजिनदार संदीप गाडे, ज्येष्ठ पत्रकार रामदास नरड, अविनाश भांबरे, गंगाधर धावडे, आनंदा भुकन, संपत वैरागर आदी लोकशिक्षण लोकजागृतीची झाली नसती ती या आंदोलनामुळे झाली. कमीत कमी बोलायचं लागले, लोक रस्त्यावर उतरायला लागले, हा फायदा आहे. तर माझी विनंती तुम्हाला आहे की तुम्हाला तुम्ही आता जो हा विचार करताय त्याला फक्त तुम्ही लिखाणातून लोक पुढे येतील असं नाही. त्यांना वाटतं यांना सवय, हे पण काहीतरी गैरव्यवहार करत का काय असा संशय ना. म्हणून त्याला एकच पर्याय आहे की चारित्र्यशील लोक, पक्षावर पार्टीविरहित लोक, एका गावातून 25-50 लोक जरी पुढे आले आणि तालुक्यातला तुम्ही जो विचार करता अवैध धंदे, महिलांचे अन्याय, अत्याचार, तर असे लोक जर पुढे आले त्या कामासाठी मग आम्ही त्याच्यावरती आमचं मोठं आंदोलन त्याला सपोर्ट करू आणि तालुका लेवलचं जे आंदोलन असेल त्याच्यात आम्ही सहभागी होऊ, ते करता येईल. सर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आज राळेगण सिद्धी या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पत्रकार मंडळी आणि अण्णांच्या उपस्थितीमध्ये एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्यामध्ये आम्ही राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार सहभागी झालो होतो. अण्णांशी बोलत असताना अण्णांना तालुक्यातील महिलांवरती अत्याचार असेल, जवळचं प्रकरण असेल, तालुक्यातील अवैध धंदे असतील, त्याचप्रमाणे वाढत्या गुन्हेगारीचं प्रमाण असेल यावर आवर घालण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे या संदर्भातील चर्चा सर्व पत्रकारांनी अण्णांना बोलताना केली. त्याला सखोल मार्गदर्शन अण्णांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे पत्रकार संघाच्या वतीनं दरवर्षी आपण पत्रकारांना काहीतरी भेटवस्तू देत असतो. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं अण्णांच्या उपस्थितीमध्ये आज प्रत्येक पत्रकाराला एक छत्री आणि अण्णांनी लिहिलेली दोन पुस्तकं देण्यात आली आणि सर्व चर्चा झाल्यानंतर अण्णांना राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये तालुक्यातील सर्व जनता असेल किंवा प्रशासन असेल यांना अण्णांनी मार्गदर्शन करावं आणि ह्या सर्व प्रश्न मिटवण्यासाठी अण्णांनी एक मोठी स्वतंत्र चळवळ उभारावी आणि तिचं नेतृत्व अण्णांनी करावं अशी मागणी राज्य मराठी पत्रकार संघानं केली आणि राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू अण्णांच्या प्रत्येक चळवळीला या ठिकाणी आम्ही पाठिंबा देत आहोत आणि अण्णांच्या प्रत्येक चळवळीचं प्रक्षेपण असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल आम्ही सर्वजण अण्णांच्या पाठीशी उभं राहून त्या ठिकाणी ते त्यांना सहकार्य करणार आहोत अशी ग्वाही आम्ही अण्णांना दिलेली आहे आणि अण्णांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या पाठीशी असाच राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो, धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, राळेगण सिद्धी. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.